नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात एक मोठी घोषणा बघायला मिळते आहे। मुंबईतील 5 टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफीची घोषणा करण्यात आली आहे। आज रात्री 12 वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे। हलक्या वाहनांना संपूर्ण टोल माफी असेल। वाशी, दहिसर, मुलुंड, आनंदनगर, एरोडी टोल नाक्यावर ही टोल माफी असेल। एक महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईकरांसाठी। आज रात्री 12 वाजतापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल। वाशी, दहिसर, मुलुंड, आनंदनगर आणि ऐरोली टोल नाक्यावर हलक्या वाहनांना टोल माफी घोषित करण्यात आली आहे। मुंबईतल्या 5 टोल नाक्यांवर ही टोल माफी असेल। हलक्या वाहनांना ही संपूर्ण टोल माफी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये वाशी, दहिसर, मुलुंड, त्यामुळे जी वाहनधारक आहेत त्यांना प्रत्येकी लोकांना ह्या ठिकाणी लाडू वाटप करत आहे। आणि या ठिकाणी मनसेचे नेते पदाधिकारी आता या टोल नाक्यावरती यायला सुरुवात झालेली आहे। आणि या टोल संदर्भात अनेक वेळा आंदोलनं केली होती आणि या आंदोलनाचं यश कुठेतरी मनसेला आलं आहे। मुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानलेले आहेत। उपमुख्यमंत्री धोनी यांचे देखील त्यांनी आभार मानलेले आहे। येत्या काळात 12 नंतर आता मुंबईच्या वेशीवरती असणाऱ्या 5 टोल नाक्यावरती आता टोल घेतले जाणार नाही आहे। 45 रुपये टोल आकारले जात होते, त्यामुळे हा मोठा क्षण, आनंदाची बातमी असल्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांना प्रत्येकी लाडू वाटप करत आहे, एक तोंड गोड करत आहे त्यांचं। त्यामुळे नक्कीच टोल आता रात्री मध्यरात्रीपासून घेता येणार नाही आहे। राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मुक्त असं टोल केलं आहे। मराठी नाही बोलू शकता हूं मैं, बट हां, गुड न्यूज ये अच्छा है क्योंकि मुंबई और थाने में कनेक्टिविटी और वासी नवी मुंबई में कनेक्टिविटी इतना है कि ये टोल फ्री करना चाहिए। अच्छा। क्योंकि लोग नॉर्मली ये तीनों में नॉर्मली ट्रैवल करते हैं। अच्छा। तो फ्री होना चाहिए। तो बहुत बढ़िया है, चांगले आनंद जी बातमी आहे असं म्हणतात। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी टोल मुक्त आनंदाची बातमी। मनसेने लाडू वाटप केले, आनंद, खूप आनंद झाला। लूट चालू होती ऍक्च्युली, महाराष्ट्राची ही लिगली लूट आहे, त्यामुळं आम्हाला तर प्रवाशांना तर खूप आनंद झालेला आहे। खूप खूप म्हणजे ते पण बंद केले पाहिजे, बंद केले पाहिजे। आणि एकदम काय टॅक्स बिक्स किती द्यायचा माणसांनी? रस्ते आहेत का तसे चांगले? रस्ते ना, तिथेच पुढे जावं बघायचा, खड्डे या ब्रिजवरच जाऊ दे। चला, नक्कीच रस्ते आणि टोल संदर्भात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे। काही लोक आहेत आज टोल मुफ्त करने वाले 12 के बाद। इट्स रियली अ गुड न्यूज। काफी टाइम से सुना हुआ था ये चीज होने वाला है, बट फाइनली द डे हैज कम, तो आज दिन आ गया है, तो आई थिंक सबके लिए अच्छा है। थैंक यू सो मच। काही लोकांनी चांगलं स्वागत केलेलं आहे, त्यासोबत काही वाहनधारक आहे त्यांना देखील ही आनंदाची बातमी आहे। त्यामुळे या ठिकाणी वाहनधारक आता या ठिकाणाहून ते आता पुढे जात आहेत। प्रत्येक वाहनधारकांकडनं आता रात्री 12 वाजल्यापासून टोल घेतले जाणार नाही, त्यामुळे एक आनंदाची बातमी असल्याचं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे नक्कीच मनसे नेते अविनाश जाधव या ठिकाणी आहे, अविनाश जाधव या ठिकाणी आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर अनेक टोल नाक्यावरनं ही लूट केली जात असल्याचं देखील म्हणत होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं अनेक वेळा या ठिकाणी आंदोलन केली होती, त्यामुळे आज आनंदाचा क्षण आल्याचं असल्याचं देखील ते म्हणत आहे। त्यामुळे नक्कीच टोलचा एक आनंद व्यक्त करताना मनसे या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे नक्कीच अविनाश जाधव आहे ह्या ठिकाणी स्वतःहून आलेले आहेत, ते पदाधिकारी देखील आलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं देखील म्हणत आहे। नक्कीच अविनाश, 12 आम्ही संघर्ष केला आणि माझ्या 16 केसेस बोलणार। तर ऐरोली टोल नाक्यावर हलक्या वाहनांना टोल माफी जाहीर करण्यात आली। मुंबईतल्या 5 टोल नाक्यांबाबत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय। टोल माफीनंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडून चक्क प्रवाशांना पेढे भरवले जात आहेत।